शेतकरी बंधूंनो, आज आपण खरीप हंगामातील भाजीपाला लागवड विषयी माहिती जाणून घेणार आहोत. भाजीपाल्याची लागवड करताना रोपवाटिका तयार करणं किती आवश्यक आहे, कोणत्या जमिनीत रोपवाटिका तयार करावी, कोणती खतं वापरावी, कोणती वाण वापरावे, त्याचं व्यवस्थापन कसं करावं, या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्राचे संशोधक डॉक्टर श्याम घावडे. डॉक्टर घावडे यांचं पीकपाणीत स्वागत करतो. डॉक्टर घावडे, खरीप हंगामात भाजीपाला पिकाची लागवड करताना रोपांसाठी नर्सरी तयार करणं किती आवश्यक आहे? शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामाची सुरुवात होते आहे आणि यासाठी भाजीपाला पिकांची लागवड करणं हे क्रमप्राप्त आहे. परंतु सर्वच भाजीपाला पिकांना रोपवाटिकेमध्येच तयार करायची गरज नाही आहे. आणि कारण की काही जे पिकं आहेत, विशेषतः सोलॅनिसी नावाचं जे कूळ आहे त्याच्यामध्ये मिरची, टमाटे, वांगी हे जे पीक आहे, त्याचप्रमाणे क्रुसिफेरस नावाचं एक कूळ आहे त्याच्यामध्ये फुलकोबी, पानकोबी, नवलकोल हे जे कोबीवर्गीय पिकं आहे, या पिकांना मात्र भाजीपाला तयार करायचा जर असेल तर रोपवाटिकेशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून शेतकरी बांधवांनी भाजीपाला लागवड करायचे, खरीपात लागवड करायची असेल तर तयारी म्हणून तरी ॲटलिस्ट आपल्याला वांगी, टोमॅटो, मिरची, लवकर येणारी फुलकोबी, त्याचप्रमाणे पानकोबी, नवलकोल, ब्रोकोली यासारखे जी पिकं आहेत यांच्या मात्र रोपवाटिका तयार कराव्या लागतात. या व्यतिरिक्त कांद्यामध्ये खरीप कांद्याची जी लागवड आहे ती करायसाठीसुद्धा आपल्याला कांद्याची रोपं या महिन्यात टाकणं गरजेचं आहे, म्हणजेच तिची रोपवाटिकासुद्धा तयार करावी लागते. श्यामजी, रोपवाटिका तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारची जमीन आवश्यक असते? शेतकरी बंधूंनो, आपणास माहीत आहेच रोपवाटिका तयार करणे म्हणजे एका अर्थाने बाळ तयार करणे. कारण ज्या ठिकाणी आपण बाळाची निर्मिती करतो ती जागा अत्यंत चांगली असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणची जमिनीची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, बिना पाण्याची रोपवाटिका होऊ शकत नाही. याचा अर्थ असा की पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला जर हे काम करायचं आहे तर दुसरी ही गोष्ट बाब लक्षात घ्यायची आहे की रोपवाटिका तयार ज्या ठिकाणी करायची आहे त्या ठिकाणी किती जरी पाऊस आला तरी ते पावसाचं पाणी साचलं नाही पाहिजे अशी जागेची निवड केली पाहिजे. त्यासोबतच ती जागा निवडत असताना केवळ ती जागा उन्हातही नसावी, केवळ सावलीतही नसावी. म्हणजेच याचा अर्थ असा की पार्शियल शेड, म्हणजे साधारण अर्धी ऊन आणि अर्ध दुपारच्या वेळेला साधारणपणे आपल्याला एकदम कडक ऊन त्याला पण लागलं नाही पाहिजे आणि पावसाचा पण त्याच्यामध्ये जास्त परिणाम झाला नाही पाहिजे, अशा पद्धतीची जागा आपण रोपवाटिकेची जागा म्हणून निश्चितपणे तयार करू शकतो. आणि पाणी मात्र कुठल्याही परिस्थितीत त्या जमिनीत साचणार नाही अशा जमिनीची निवड आपण केली पाहिजे, हे तितकंच करतो. सावलीत रोपवाटिका नको असं तुम्ही सांगतात आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे. श्यामजी, भाजीपाला रोपवाटिका तयार करताना त्यावर बियाणं प्रक्रिया करणं आवश्यक ठरतं का? शेतकरी बंधूंनो, लागवड करायची म्हटल्यानंतर जमीन खरीपातली असो किंवा रब्बीतली असो, रोपवाटिका जर तयार करायची असेल तर बियाणे अत्यंत स्वच्छ, चांगलं, निरोगी असणं गरजेचं आहे. परंतु बियाणे आपण पिकापासून काढल्यानंतर आपल्या घरापर्यंत किंवा त्या रोपवाटिकेपर्यंत आल्यापर्यंतची प्रक्रिया ठीक आहे, परंतु जेव्हा ते बियाणं आपण जमिनीमध्ये टाकतो, रोपवाटिकेमध्ये टाकतो, त्यापूर्वी त्याला एक विशिष्ट प्रकारची बियाणे प्रक्रिया करणं गरजेचं आहे. यासाठी की बियाण्यावर जर प्रक्रिया केली असेल तर रोपवाटिकेत येणारे जे महत्त्वाची बुरशी आहे, त्याचप्रमाणे त्याच्यावर येणाऱ्या ज्या काही किडी आहे, त्यापासून आपण 15 ते 20 दिवस आपल्या रोपवाटिकेतील रोपांचं, भाजीपाल्यांच्या रोपाचं विशेषतः संरक्षण करू शकतो. आणि यासाठी प्रति किलो साधारण जर मिरचीचं बियाणं असेल, वांगीचं बियाणं असेल किंवा टमाट्याचं बियाणं असेल, कांद्याचं बियाणं असेल, तर प्रति किलो बियाण्यास फक्त 3 ग्रॅम एवढं कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा कार्बनडाझिम 1 ग्रॅम प्रति किलो बियाणे या पद्धतीनं ती पावडर घ्यायची आहे. आणि ती त्या बियाण्याला चांगली चोळून घ्यायची आहे. चोळून घेतल्यानंतर ते बियाणं सुकवायचं आहे आणि सावलीमध्ये सुकवल्यानंतर हे बियाणं आता आपण लागवडीसाठी वापरू शकतो. याचा दुसरा उद्देश असा आहे की जर आपण बियाणे प्रक्रिया केली नाही तर आपल्या जमिनीमध्ये जेव्हा आपण हे बी रुजवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला जमिनीतील जी रोगट बुरशी आहे त्या
त्या बुरशीच्या मुळावर प्रादुर्भाव होईल आणि त्या झालेल्या प्रादुर्भावामुळे रोप कोलमडणे, मुळकूज येणे, सडकूज येणे, खोडकूज येणे या अगदी बरोबर आहे. डॉक्टर श्यामजी गावडे, भाजीपाल्याचं लागवड करताना कशी काळजी घ्यावी, जमीन कुठली असावी या संदर्भात तुम्ही अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद.